ऐन उत्सवात फुलांचे दर घसरले, 100 रुपये किलोचा झेंडू पणार 50 रुपयांवर. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक फुल बाजारपेठेमध्ये आज मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाल्याने फुलांचे भाव घसरले आहेत. जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असून सध्या गणेश मंडळांनी शेतकऱ्यांच्या फुलांकडे कानाडोळा केला आहे. गणेश मंडळांनी प्लास्टिकच्या फुलांचा सर्रासपणे वापर केल्यामुळे शेतकऱ्यांची फुले कवडी मोल भावात विक्री होत असून काही फुले खराब होऊन फेकली सुद्धा जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी गणेश मंडळांना आवाहन केलं आहे की शेतकरी हा आपल्या शेतामध्ये पीक घेतो, फुलांना जोपासतो आणि वाढ करतो, तर या शेतकऱ्यांकडून आपण फुले खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि गणेश उत्सवांमध्ये खऱ्या फुलांचा वापर होईल, त्यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आज फुल बाजारपेठेमध्ये 40 ते 50 रुपये झेंडूची फुले शेवंतीची, 30 ते 40 रुपये गलांडा 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. याच फुलांनी 2 दिवसांपूर्वी किंमत 100 रुपये प्रति किलो होती. 2 दिवसांपूर्वी त्यांना चांगला भाव होता. महालक्ष्मीचे पूजन झाल्यानंतर 30 ते 40 रुपयांवर मार्केट डाऊन झालं. सध्या बाजारपेठेमध्ये आर्टिफिशियल पुढे आल्यामुळे फुलांची खरेदी कमी झालेली आहे. 2 दिवसाच्या पावसामुळे फुलांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरासरी यावर्षी पीक कमी आलं आणि शेतकऱ्यांना भावही मिळाला नाही आणि ऐनवेळी पाऊस पडल्यामुळे सीझनमध्ये नुकसान झालं. सण उत्सव असूनही बाजारपेठेमध्ये गिराईक नाही, खरं फुलांना काहीच किंमत नसल्याचं व्यापारी आणि शेतकरी यांनी सांगितलंय. नमस्कार, आम्ही शिरोडीहून आलेलो आहे आणि संभाजीनगर मार्केटमध्ये आज शेवंतीचे भाव एकदम घसरले आहेत. तर गणपती मंडळांना किंवा गणपती सर्व भक्तांना विनंती आहे की आपण प्लास्टिक फुलाचा वापर न करता हे ओरिजिनल फुलं वापरावे, कारण की गणपतीला या ओरिजिनल फुलांचा जे मान आहे तो या प्लास्टिक फुलांनी भेटणार नाही. आमच्या शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे या प्लास्टिक फुलांमुळं. तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आपण ओरिजिनल फुलं वापरावे, कारण की आजची मार्केटची स्थिती पाहता शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे. मार्केट पूर्ण पडलेलं आहे. आज शेवंतीचं मार्केट 40 रुपये आहे संभाजीनगरमध्ये आणि झेंडू 40-50 रुपये आहे. हे भाव 100 रुपये एक काल परवा होते महालक्ष्म्यामध्ये. आता खूप माल पडलेला आहे आणि माल विकणारही नाही आज असं वाटतं आहे आम्हाला. सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाबाळांना या शेवंती पिकापासून चांगलं उत्पन्न होऊन सर्वांचं व्यवस्थित चालतं. किती माल आलेला तरी अंदाज? मार्केटला आज सरासरी 50 क्विंटल शेवंती आहे आणि भाव सर्व घसरले आहे. आपलं नाव? रामेश्वर आठोळे, शिरोडी खुर्द. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.